तो स्ट्राइक करा रहे हुए इकड़े महत्वपूर्ण सामन्यामध्ये रवीने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे। प्रत्येक सामना जिंकण प्रथम चार मध्ये जाण्यासाठी आवश्यक आहे। प्रथम चार मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ साखरीचा संघ, ज्याने सात पैकी सात ही सामने जिंकून अव्वल क्रमांकावर प्रवेश केलेला आहे। इंद्रजीतच्या नेतृत्वामध्ये पहिला क्रमांकावर दाखल झालेला संघ आता मात्र ऑफसाइडला जोरदार फटका। क्षेत्ररक्षक पण एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून मिस होतोय चेंडू। चेंडू दिशा बदलून चौकाराच्या दिशेने जातोय। एक विशाल मुळे चांगला क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू सुद्धा त्याला हुलकावणी देऊन जातोय चौकाऱ्यासाठी। धाव संख्या वाढते, चांगली फलंदाजी म्हणावी लागेल। आणि सुंदर फटका। खर तर रवी ह्या षटकासाठी प्रसिद्ध आहे, या फटक्यासाठी प्रसिद्ध असलेला रवी आपल्या आवडीचा फटका खेळताना रवी चार धावेसाठी चेंडू टोलावतोय। धाव कव्हर मधून सुंदर फटके खेळणाऱ्यापैकी एक फलंदाज रवी। आता मात्र जोरदार फटका, चेंडू परत जातोय सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक तीन चौकार। चांगली फलंदाजी करताना रवे नॉन स्ट्राइक एंडवर सुनील पाटील शिवते स्पोर्ट संघासाठी चांगली सुरुवात करून दिलेली आहे। अरे चांगला फटका की धावसुल होतात पाहूया। विशाल चेंडूच्या मागे परत मिस करतो विशाल। चार धावा सलग चार चौकार खेचले आहेत रवी आणि आजचा दिवस कदाचित विशालचा नसेल। एक चांगला क्षेत्ररक्षक विशाल मुळे पण मिसफील्ड करताना विशाल आणि चांगली फलंदाजी करताना रवी। सलग चार चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट करतोय रवी। आणि परत खणखणीत फटका, आता मात्र चेंडू जातोय वन बाउंड चौकार। सलग पांच चेंडूवर पांच चौकार खेचलेला आहे रवी। किती धावा वसूल करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन करताना रवी। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना सतीश यांचा या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो रवी। पाच चौकार खेचून सहावा चेंडू, चेंडू जातो पाहूया। चार धावेसाठी एका षटकामध्ये सलग सहा चौकार मारण्याचा विक्रम करतोय रवी। आपल्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये म्हणावं लागेल। महत्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजी करतोय रवी।
सहा चेंडू सलग सहा चौकार, एक विक्रम त्याच्या नावावर झालेला आहे गगनबावडा तालुक्यामध्ये।